विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरण म्हणजे प्रकरण नंबर 3 आपण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक समीकरणे समजण्यासाठी आपल्याला प्रथमतः मूलद्रव्याच्या संयुगाच्या बाबतीतील माहिती आहे जी आपण वर्ग 9 मध्ये शिकलेली आहे आणि हे जे प्रकरण आहे इथे 10वी मध्ये प्रकरण तुम्हाला रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठामध्ये आपण चार घटकांचा विचार करणार आहोत यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रिया संबंधी आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये रासायनिक बदल आणि भौतिक बदल याचा फरक समजून घेणार आहोत त्यानंतर दुसरा जो मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे रासायनिक समीकरणाच्या संतुलित करण्याच्या पायऱ्या म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित करताना कोणकोणत्या बाबीचा विचार केला पाहिजे आणि रासायनिक संतुलन कसे केले पाहिजे या बाबतीत आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 आहे रासायनिक अभिक्रियेचं लेखन कसं करतात रासायनिक अभिक्रियेचं लेखन करताना कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात या बाबतीत आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत तसेच त्यानंतर रासायनिक समीकरण संतुलित करण्यानंतर लेखन कसं करायचं आणि त्याच्यानंतर जो आहे तो म्हणजे शेवटचा प्रकार रासायनिक अभिक्रियांचे प्रकार रासायनिक अभिक्रियांचे प्रकार जे आहेत ते आपण पाहणार आहोत असे आपण एकूण चार मुद्द्यांचा या पाठामध्ये विचार करणार आहोत तर थोड्या आठवा यामध्ये तुम्हाला मूलद्रव्याच्या आणि संयुगाच्या रेणूची असा एक प्रश्न आहे ज्याचा प्रकार विचारले प्रकार कोणकोणते तर मूलद्रव्याचे जे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती आहेत मूलद्रव्याचे प्रकार 3 आहे एक म्हणजे धातू एक प्रकार आहे दुसरा जो आहे धातू अधातू त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे धातू सदृश्य असे 3 प्रकार याच्यामध्ये पडतात धातू सदृश्य असे 3 प्रकार यामध्ये मूलद्रव्याच्या प्रकारामध्ये पडतात तर संयुगाच्या रेणूचे प्रकार आता संयुग म्हणजे काय आपण प्रथम समजून घेऊया दोन किंवा अधिक मूलद्रव्ये जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक मूलद्रव्ये जेव्हा रासायनिक अभिक्रियेने रासायनिक संयुग जेव्हा होतो तेव्हा एकत्र येऊन वजनी प्रमाणात एकत्र येऊन जे पदार्थ तयार होतात त्या पदार्थाला आपण काय म्हणतोय त्याला आपण संयुग म्हटलेलं आहे म्हणजे संयुग म्हणजे काय दोन काचे प्रकार दोन पडतात यामध्ये आपण दोन प्रकारांमध्ये जसं की पाणी आहे H2 ही संयुग आहे त्याच्यानंतर दुसरं आहे H2 हे सुद्धा एक संयुग आहे जसे की ज्या संयुगामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्य एकत्र येऊन तयार होणारे संयुग आहे त्यानंतर काही असे संयुग आहे की ज्यामध्ये एकाच प्रकारचे अणु एकाच प्रकारच्या मूलद्रव्याचे अणु एकत्र येऊन तयार होणारे जे संयुग आहे त्याला आपण द्विआधारी म्हणतो अशा प्रकारचे आपण प्रकार या संयुगाचे प्रकार आपण पाहिले तर याच्यामध्ये आणखी जर संयुगाच्या प्रकारामध्ये दुसरा एक प्रकार जर सांगायचा असेल तर आपण हा एक प्रकार सांगू की सहसंयुग संयुगे आणि आयनिक संयुगे मुख्यतः करून आपण या दोनच प्रकाराचा काय करूया विचार करूया एक म्हणजे आयनिक संयुगे आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सहसंयुग संयुगे आता सहसंयुग संयुगे आयनिक संयुगे अशा प्रकारची दोन संयुगाचे प्रकार पडतात आयनिक संयुग कशाला म्हणायचं याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया आयनिक संयुगे आता ज्या संयुगामध्ये आयनिक बंध असतो त्याला आपण आयनिक संयुगे म्हणतो ज्या संयुगामध्ये दोन मूलद्रव्ये जेव्हा रासायनिक अभिक्रियेमध्ये एकत्र येऊन काय करतात ते भागीदारी करतात आणि त्याला आपण संधान म्हणतो संधान करतात जेव्हा संधान होऊन तयार होणारी संयुगे असतात त्याला आपण सहसंयुग संयुगे असं आपण म्हणतो म्हणजे आयनिक संयुगे आणि सहसंयुग संयुगे याच्यात आपण फरक मागील वर्षामध्ये शिकलेलो आहोत जसे की आयनिक संयुगाचं उदाहरण सांगायचं असेल तर आपण आयनिक संयुगाचं उदाहरण सांगताना आपण एनिसिय सांगतो एनिसिय आता आयनिक संयुगाचे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये धातू एका धातू असतो एक धन प्रभावित असतो तर दुसरा काय असतो ऋण प्रभावित असतो म्हणजे आयनिक संयुगामध्ये असणारा जो बंध असतो तो म्हणजे आयनिक बंध असतो
आणि सहसंयुग बंधामध्ये जो असणार तो सहसंयुग संयुगामध्ये असणारा जो बंध असतो त्या बंधाला आपण सहसंयुग बंध म्हणतो. म्हणजे आयनिक संयुगामध्ये असणारा बंध कोणता तर आयनिक आयनिक बंध आणि सहसंयुग संयुगामध्ये असणारा जो बंध आहे त्याला आपण म्हणतो सहसंयुग बंध. म्हणजे अशा प्रकारची दोन संयुगाचे जे प्रकार पडतात तर हे दोन प्रकार त्यांच्या बंधावरून हे प्रकार पडणारे काय आहेत म्हणजे प्रकार आहे. जसे की सहसंयुग बंधामध्ये येणार जे आहे तर यामध्ये आपण H2Cl2 असे सुद्धा आहे त्याच्यानंतर CH4 म्हणजे हा मिथेन आहे. म्हणजे अशा प्रकारची जी संयुग आहे की या संयुगामध्ये मूलद्रव्याला च्या अणूला स्थिरता प्राप्त करण्यासाठी ते दोन अणू काय करतात तर संधान करून भागीदारी करून काय करतात ते स्थिरता प्राप्त करतात किंवा स्थैर्य प्राप्त करतात. जसं की क्लोरीन क्लोरीन अणूचा बाह्यतम कक्षेमध्ये सहा इलेक्ट्रॉन असतात त्याला अष्टक प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते. परंतु दोन क्लोरीन जर एकत्र आले तर त्यांच्यामध्ये त्यांच्या अणूमध्ये संधान होऊन म्हणजे भागीदारी होऊन जो बंध तयार होतो तो बंध म्हणजे सहसंयुग बंध आणि या सहसंयुग बंधातून तयार होणार जी संयुग आहे त्या संयुगाला आपण काय म्हणतो सहसंयुग संयुग असं म्हणतो. तर अशा प्रकारची दोन प्रकारचे हे संयुगाचे प्रकार यामध्ये आहेत. तर हे आयनिक संयुग आणि सहसंयुग संयुगे अशा प्रकारची दोन संयुगे आपल्याला लक्षात येऊन जाईल अशा प्रकारे यामध्ये आहे. तर हे आपल्याला थोडा आठवापाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मूलद्रव्याचे संयुगे म्हणजे काय तर आपण मागील पाठामध्ये शिकलेलो आहोत यापूर्वीच्या की मूलद्रव्याची संयुज आता मूलद्रव्याची संयुज म्हणजे काय तर मूलद्रव्याची संयुज ही त्याच्या संयुज इलेक्ट्रॉन्स म्हणून ठरवले जाते. आपण पाहिले संयुज इलेक्ट्रॉन्स कशाला म्हटलंय आपण सांगितलंय की मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्सला आपण म्हटलंय की संयुज इलेक्ट्रॉन्स. जसं की आपण उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेतलं जसं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण या दोघांचा विचार जर केला तर पहा हायड्रोजनचा अणुअंक आहे एक म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप पहिल्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे बरोबर. त्याच्यानंतर ऑक्सिजन ऑक्सिजनचा अणुअंक काय आहे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप जर पाहिलं तर 2-6 त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप आहे. तर पहा तर ऑक्सिजनची संयुज आपण कशावर एलाऊन करू की बाह्यतम कक्षेमधील असणारे इलेक्ट्रॉन किती आहेत 6 आहेत म्हणजे याची संयुज किती आहे तर याची संयुज आहे 2 म्हणजे याची संयुज आपल्याला लक्षात संयुज किती आहे 2 आहे. तर हायड्रोजन हायड्रोजन अणूला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी द्वेक प्राप्त करण्यासाठी त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा त्याला जर स्थैर्य प्राप्त करायचा असेल तर त्याला इतर मूलद्रव्यासोबत संधान करावं लागेल किंवा भागीदारी करावी लागेल. तर याची संयुज आपण याला द्विक पूर्ण करण्यासाठी म्हणजे पहिली कक्ष पूर्ण करण्यासाठी याला एक इलेक्ट्रॉनची काय आहे गरज आहे म्हणजे याची संयुज किती आहे 1 आहे. म्हणजे ही आपण सांगितलेली आहे तर ही आहे संयुज संयुज. तर संयुज म्हणजे काय तर मूलद्रव्याला संयुग पावण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणलेलं आहे संयुज म्हणलेलं आहे. आता आपण संयुज मूलद्रव्याची संयुज समजून घेतली आहे. आता या संयुजीवरून संयुग कशी तयार होतात हे आपण समजून घेताना पुढच्या मुद्द्यामध्ये आपण समजून घेणार तिसरा प्रश्न असा आपल्याला दिलेला आहे बरोबर. तर ऑक्सिजनला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनची गरज आहे त्यामुळे हायड्रोजन अणू जर दोन एकत्र आले तर दोन हायड्रोजन अणूने काय या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन संधान केले तर या ऑक्सिजनला काय होईल स्थैर्य प्राप्त होईल आणि हायड्रोजनला सुद्धा काय होईल स्थैर्य प्राप्त होईल आणि आपल्याला माहिती आहे की आपला H2O ची निर्मिती ही आपल्याला स्पष्ट करता येईल. H2O कसा तयार होतो H2O चा रेणू हा कसा तयार होतो हे आपण आपल्याला लक्षात येऊन जाईल. तर बघा विविध संयुगांची रासायनिक रेणूसूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे तर आपण थोडक्यात सांगितले की तर कोणती माहिती आवश्यक आहे तर आपल्याला विविध संयुगांची रासायनिक रेणूसूत्रे लिहिण्यासाठी कोणती तर रासायनिक संयुग लिहिण्यासाठी त्या मूलद्रव्याची संज्ञा माहीत असणं गरजेचं आहे. आता संज्ञा म्हणजे काय तर मूलद्रव्याच्या अध्यक्षरूपी येणाऱ्या संक्षेपाला आपण संज्ञा म्हटलेला आहे. जसं की संज्ञेचा सुद्धा बर्झी दिसणार आहे तर ही माहिती आपल्यासाठी आवश्यक आहे. नंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे त्या मूलद्रव्याची रेणूसूत्र लिहित असताना त्या मूलद्रव्याचं संयुज आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर त्या संयुजावरून आपण काय करू शकतो रेणूसूत्रांनी मांडू शकतो म्हणजे आपल्याला संज्ञा आणि त्या मूलद्रव्याची संयुज या बाबी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर बा संयुगाची रेणूसूत्र कशी लिहितात तर आपण पाहिलं की संयुगाची रेणूसूत्र लिहिण्याची पद्धत आपल्याला मागील वर्षी शिकवलेली आहे. तर त्यामध्ये बघा जसे की H2O आपण समजून घेऊया जसे की पाणी
H2O रेणू कसा तयार होतो, तर याचे याचे आधी इतर रेणू सूत्र कसे लिहिले जातात, जसे की हायड्रोजनची आपण संयुगे त्याच्या खाली लिहूया, त्याच्यानंतर ऑक्सिजनची संयुगे त्याच्या आपण खाली लिहू. आता बघा आपण तिरकस गुणाकार करू आपल्याला काय वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्टेप आपल्याला हे दिलेले आहे. पहा हायड्रोजन H2 म्हणजे बा H2 आणि काय ऑक्सिजन असं आपण घेऊ. आपण काय केलेलं आहे म्हणजे H2Oचं रेणू सूत्र लिहिलं. अशा प्रकारचं आपण दुसरं उदाहरण समजून घेऊया की म्हणजे कोणतं, तर ते बघा ते आपण बघूया. सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड सोडियमचा अणू काय आकार 2 8 1 12 मध्ये त्याच्या एक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी शेजारच्या नियमांसारखे त्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी त्याला वाहिका कक्षामध्ये एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे त्याची संयोजी आपल्याला अशी लिहून जाईल की त्याची संयोजी आहे, तर ही संयोजी किती आहे 1. आणि क्लोरीन, क्लोरीनचा अणू काय आहे 11 17. तर त्याच्या वाहिका कक्षामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन जोडणार वाहिका 2 8 7 वाहिका कक्षामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी या वाहिका कक्षामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन 7 आहे, म्हणजे संयोजी आहे. तर संयोजी जी त्याच्या वाहिका कक्षामध्ये असणारे इलेक्ट्रॉन जोडले जाते, म्हणजे वाहिका कक्षामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. त्याला शेजारच्या अर्धासारखे स्थैर्य प्राप्त करण्यासाठी, त्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी त्याच्या वाहिका कक्षामध्ये त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी 1ची गरज आहे. म्हणून याची संयोजी सुद्धा किती आहे 1. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येऊन जाईल की याचा तिरकस गुणाकार जर केला तर आपल्याला या ठिकाणी एनएसीएलचं काय मिळते, एनएसीएलचे आपल्याला रेणू सूत्र आपल्याला लक्षात येऊन जाईल. म्हणजे सोडियम 1 आहे आणि क्लोरीन 1 आहे, म्हणून या ठिकाणी 1 1 असं लिहिण्याची गरज नाही, म्हणून आपण त्याला सरळ सरळ एनएसीएल असं लिहिलं. याच्यामध्ये बघा एक आणखी उदाहरण समजून घेऊया, ते म्हणजे मिथेनचं, मिथेनच्या बाबतीत आपण समजून घेऊया. आता याच्या स्टेप सांगत असताना काय, तर सुरुवातीला आपण काय होतो, तर मूलद्रव्याची संज्ञा पहिल्या स्टेपमध्ये, त्याच्यानंतर त्याचे खालोखाल त्याच्या खाली मूलद्रव्याचे नाव लिहून त्याची संज्ञा लिहायच्या, संज्ञा लिहून नंतर काय त्याची त्याचं संज्ञा लिहायची आणि संज्ञेच्या नंतर त्याचा तिरकस गुणाकार करून, तिरकस गुणाकार करून नंतर त्याचं रेणू सूत्र आपल्याला मिळतं. अशा प्रकारे आपण एक आणखी उदाहरण पाहणार आहोत, ते उदाहरण पहा की मिथेन आहे. मिथेन म्हणजे कार्बन, मिथेन मध्ये असणारे अणू कोणते असतात, तर मिथेन मध्ये असणारे अणू जे असतात ते म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन. म्हणजे अर्थ लक्षात घ्या, कार्बनची संख्या 1 आहे आणि हायड्रोजनची संख्या किती आहे 4 आहे. तर आपल्याला माहिती आहे हायड्रोजनची संख्या किती आहे 1, म्हणजे आपण हायड्रोजनची संख्या आपल्याला माहिती आहे, तर आपण लिहूया 1 ही हायड्रोजनची काय संख्या 1 आहे. पण आपल्याला कार्बनची संख्या ही माहिती आहे, आपण मागील पाठामध्ये बघितलेली संख्या किती आहे. तर संयुज्या लक्षात घेण्यासाठी आपल्याला पाहिजे तर 20 मूलद्रव्य आपल्याला समजून घेण्यासाठी ते पुरेसे आहे. म्हणजे कार्बनचा आपल्याला अणूंक माहित असेल तर आपण त्याची संयुज्या सांगू शकतो. जसे कार्बनचा अणूंक कसा आहे, त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन, त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 2 4, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये त्याला 4 इलेक्ट्रॉन आहे. त्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे त्याची संयुज्या किती आहे 4. मग आपण याचा जर आपण तिरकस गुणाकार केला, असा तिरकस गुणाकार जर केला, तर आपल्या लक्षात येऊन जाईल की कार्बनची संख्या 1 आहे आणि हायड्रोजनची संख्या किती आहे, तर हायड्रोजनची संख्या 4 आहे. म्हणजे आपल्याला हे जे रेणू सूत्र मिळतं, तर हे रेणू सूत्र आपल्याला माहिती आहे, तर हे कशाचं आहे, हे मिथेनचं आहे. अशा पद्धतीनं आपण ही संयुगाची रेणू सूत्रे ही आपल्याला लिहिता येतात. पाठामध्ये तुम्हाला पुढचा जो घटक दिलेला आहे तो म्हणजे मूलद्रव्याच्या रासायनिक संयुगाने संयुगे कशी तयार होतात, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे दिले संयुगाची रेणू सूत्रे कशी लिहितात हे पण सांगितलं आहे. त्याच्यानंतर बघा आपण या अगोदरच्या पाठांमध्ये रासायनिक बंधाविषयी माहिती शिकली आणि आता आपण 2 बंध आपण समजून घेतलेले आहेत. एक म्हणजे आयनिक संयुग, आयनिक बंध, आणि दुसरा म्हणजे सहसंयुग बंध. आयनिक संयुगामध्ये आयनिक बंध असतो, तर सहसंयुग बंधामध्ये सहसंयुगामध्ये सहसंयुग बंध असतो. अशा प्रकारचे 2 बंध आपण यापूर्वी शिकलेला. कोणत्याही अणूला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, म्हणजे अष्टक प्राप्त करण्यासाठी किंवा द्विक प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करावी लागते. जर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण जर केली, तर त्यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होतो. परंतु जेव्हा इलेक्ट्रॉन मध्ये भागीदारी होते, म्हणजे शेअरिंग होते, संधान होतं, तेव्हा त्याच्यामध्ये असणारा जो बंध असतो तो म्हणजे सहसंयुग बंध असतो.
तर ही आपल्याला मागील वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये ही झालेली बाब आहे. त्याच्यानंतर बघा रासायनिक अभिक्रिया यामध्ये आपण पाहणार आहोत. रासायनिक अभिक्रियेमध्ये बघा पहिला आहे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये काही शास्त्रज्ञांनी अभिक्रियेच्या संदर्भात काही मूलभूत प्रयोग केले आणि त्या मूलभूत प्रयोगावरून त्यांनी काही नियम सुधारले, जसे की प्रमाणाचा स्थिर प्रमाणाचा सिद्धांत मांडला गेला. त्याच्यानंतर बघा द्रव्याचे संघटन बदलताना हे कशा प्रकारे बदलते हे आपण रासायनिक अभिक्रियेमध्ये बघणार आहोत. तर भौतिक पदार्थामध्ये रासायनिक द्रव्याचे संघटन बदलत नाही हा एक आपण फरक समजून घेणार आहोत. त्यानंतर भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो तर रासायनिक बदल हा कायम स्वरूपी असतो. तर जेव्हा मूलद्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते किंवा रासायनिक बदल होतो, जेव्हा अणुरेणूंचे बंध जेव्हा तुटतात तेव्हा नवीन पदार्थ तयार होतो, अशा प्रकारच्या जे बदल असतात त्या बदल आपण रासायनिक बदल आपण म्हणतो. जे की जे बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात त्याला आपण भौतिक बदल म्हटलेले आहे आणि जे बदल हे कायम स्वरूपी असतात त्याला आपण रासायनिक बदल असे म्हटलेलं आहे. जसे की तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये पहा त्यामध्ये काय दिलेलं आहे, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा जो बदल दिलेला आहे हा बदल भौतिक बदल आहे. आणि त्याच्या खालोखाल अन्न शिजवणे हा जो बदल आहे हा रासायनिक बदल आहे. त्याच्यानंतर फळ पिकणे हा सुद्धा बदल रासायनिक बदल आहे. त्याच्यानंतरचा 4 नंबरचा जो बदल आहे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे म्हणजे दुधापासून दही होणे हा बदल सुद्धा रासायनिक बदल आहे. त्याच्यानंतर पाण्याचे बाष्पीभवन होणं, संगणन होणे यासारख्या ज्या क्रिया येतात ह्या सुद्धा भौतिक क्रिया आहेत. त्याच्यानंतर बघा त्याच्या खाली काल दिलेला बघा 6 नंबरचा आहे, जखमामध्ये अन्न पचणे म्हणजे अन्नाचं पचन हा सुद्धा जो बदल आहे हा बदल रासायनिक बदल आहे. त्याच्यानंतर बघा डांबराची गोळी हवेत उघडी ठेवली तर तिचा आकार काय होतो, कमी होतो, म्हणजे ही संप्लवन क्रिया आहे. आणि संप्लवन क्रिया ही भौतिक बदलामध्ये येते म्हणजे तो पदार्थ पुन्हा नव्याने आपल्याला मिळवता येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा शहाबादी फरशीवर किंवा कडपा जो आहे आपल्या घरामध्ये घरगुती फरशी जी असते त्या फरशीला आपण कडपा हे फरशी आहे, तर हा त्याच्यावरती लिंबू पिळल्याच्या नंतर त्याला डाग पडतात, डाग पडणे हा जो बदल आहे तर हा रासायनिक बदल आहे. त्याच्यानंतर बघा उंचीवरून काचेची वस्तू पडली की काय होते, फुटते हा जो बदल आहे रासायनिक बदल. यानंतरचा व्हिडिओ आपण पुढील भागात पाहणार आहोत.